आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात दुसरी इंडियन चॉपबॉल प्रीमियर लीगची तयारी पूर्ण, 5000 बैठक व्यवस्था. स्वर्गीय विवेक विलास बंडकर यांच्या स्मरणार्थ फिनिक्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं इंडियन चॉकबॉल फेडरेशनच्या मान्यतेने दुसरी इंडियन चॉकबॉल प्रीमियर लीगची स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. विक्रमसिंह क्रीडांगणावर 26 जानेवारी पासून हे सामने सुरू होत आहेत. यासाठी 70,000, 50,000, 30,000 अशी 10,000 बक्षीस आणि फाईन टेनिस ही 10,000 पासून 15,000 पर्यंत अशी 10 बक्षीस देण्यात येणार आहेत. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांचे संघ यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. प्रकाश ज्योत शिवाय 5,000 प्रेक्षक बसतील अशी गॅलरी उभारण्यात आली आहे. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. उद्या 26 तारखेपासून आपल्या जयसिंगपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. विवेक बंडकर आपल्या चॉकबॉलमधला एक राष्ट्रीय खेळाडू, स्टार प्लेअर ऑफ इंडिया, त्या स्मरणार्थ या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. तरी मागे तुम्ही बघू शकता की 5,000 लोकांना बसणे आहेत, आपण बसण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे. त्यानंतर ह्याच ज्या स्पर्धा आहेत त्या राष्ट्रीय लेवलच्या होणार आहेत. त्यामध्ये पूर्ण भारतातून 28 संघ आपल्या इथं सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर आपण विवेकच्या स्मरणार्थच फ्लाइंग टेनिस म्हणून एक नवीन गेम आहे, तो पण यामध्ये आपण चालू करतो. त्याची पण इंडियन रँकिंगच्या स्पर्धा आपण इथं आयोजित केल्या. तरी बऱ्यापैकी सगळ्यांनी आपल्या इथं येऊन या स्पर्धेचं पूर्णपणे आनंद घ्यावी. आपण जे ह्या स्पर्धा जे आयोजित केल्या त्यामध्ये विक्रमसिंह क्रीडांगण ट्रस्ट, त्यावर त्या त्याचे जे काही पदाधिकारी, जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर आणि त्याचबरोबर जयसिंगपूर पोलीस ठाणे आणि आपल्या जयसिंगपूरमध्ये जे काही सर्व नगरसेवक यांचं यामध्ये बहुमोल असं सहकार्य लाभलेलं आहे. तरी त्यांचं फिनिक्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं